बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त पिंपळगाव बहुला येथील ज्योती माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी क्रॉस कंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांच्या हस्ते झाले आहे. या स्पर्धेत लहान गट व मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला, तर 7 किलोमीटर व 4 किलोमीटर अशी दौड या स्पर्धेत ठेवण्यात आली. सातपूर परिसरातील बऱ्याच शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धांच्या आयोजनासाठी ज्योती विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकांनी तसेच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. पाहुयात पूर्ण ग्राउंड रिपोर्ट. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आज आपण आहोत नाशिक त्र्यंबक या मार्गावर आणि या ठिकाणी पिंपळगाव बहुला या ठिकाणच्या विद्यालयाने आज राष्ट्रीय क्रीडा दिन हा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो आहे. आणि त्या अनुषंगाने आज त्यांनी 3.5 किलोमीटर आणि 2 किलोमीटर म्हणजे रिटर्नला 7 किलोमीटर आणि 2 गटामध्ये छोट्या गटाला 4 किलोमीटर आणि मोठ्या गटाला 7 किलोमीटर अशी दौड त्यांनी आयोजित केलेली आहे. आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा आपला जिल्हा क्रीडा अधिकारी टिळेकर सर आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत का मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्ताने आज हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतोय. सर, खरं तर तुमचं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, सुंदर असं नियोजन केलेलं आहे, काय सांगाल? सर्वात प्रथम तर मी आज मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त जो राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो त्याबद्दल इथं उपस्थित असलेल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. मेजर ध्यानचंद यांनी भारताच्या क्रीडा क्षेत्राचं जे नाव संपूर्ण जगामध्ये साता समुद्रापार जे भारताचं नाव केलेलं आहे त्यांना एक कृतज्ञता व्यक्त करावी, त्यांना अभिवादन व्हावं या दृष्टिकोनातून केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन हा साजरा केला जातो दरवर्षी. 29 ऑगस्ट ही मेजर ध्यानचंद यांची जन्मदिन आहे आणि भारतातल्या सगळ्या क्रीडा क्षेत्रामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आजचा हा दिवस साजरा केला जातो. नाशिक जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आज वेगवेगळ्या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि माध्यमातून सहकार्यात आपण विविध कार्यक्रम आज या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामध्ये आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आपण बघतो आहोत तो ज्योती विद्यालयाच्या सहकार्याने आपण घेतलेला आहे. आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम संध्याकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्ह्यामधले मागच्या संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर सहभाग घेतलेला आहे आणि प्रावीण्य प्राप्त केलं आहे अशा जवळपास 53 खेळाडूंचा सन्मान आम्ही आज राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने करतो आहोत. त्याचप्रमाणे तालुका क्रीडा संकुल इगतपुरी जे आमचं महाराष्ट्र शासनाचं संकुल आहे त्या ठिकाणी मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आम्ही सन्माननीय आमदार खोसकर साहेबांच्या हस्ते देखील या ठिकाणी करणार आहोत 11 वाजता. तर विविध कार्यक्रम आज या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत. परंतु या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की हे कार्यक्रम आयोजित करणे हा एक भाग झाला, परंतु क्रीडा संस्कृती रुजवणं हा त्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश आहे. आणि क्रीडा संस्कृती जोपर्यंत आपल्या खेळाडूंमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये या वयामध्ये जेव्हा निर्माण होईल त्यावेळेस मला असं वाटतं भारताचं नाव संपूर्ण जगामध्ये क्रीडा विश्वात पहिल्या नंबरला येण्यासाठी आता जास्त वेळ राहिलेला नाही. कारण की शासनाच्या वतीने महाराष्ट्र शासनच नाही तर कितीतरी योजना खेळाडूंसाठी या राबवल्या जात आहेत आणि त्याचा लाभ निश्चितच या भारतातल्या खेळाडूंना होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. सर, नाशिक जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू कविता राऊत सारख्या या नाशिक जिल्ह्याने घडवलेल्या आहेत, अजून अनेक खेळाडू आहेत, तर मुलांना तुम्ही काय आवाहन कराल आणि शिक्षकांना पण काय आवाहन कराल? या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलांना मी आवाहन हे करेल की खेळताना आपण आपला खेळ एकदा निवडल्यानंतर त्याच्यावर फोकस ठेवा. बऱ्याचदा मुलं खेळ निवडल्यानंतर त्याच्यामध्ये जर यश मिळालं नाही सुरुवातीला तर तो खेळ बदलण्याचा प्रयत्न करतात आणि दुसऱ्या खेळामध्ये जातात. परंतु एक गोष्ट मुलांनी लक्षात ठेवावी की अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि कुठलाही खेळाडू हा मोठा तेव्हाच होतो ज्यावेळेस त्याला ठेचा लागतो. जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत अनुभव येणार नाही. जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये मुलांनी सहभागी व्हावं, तंदुरुस्तीकडे लक्ष द्यावं. सगळ्यात महत्वाची गोष्ट शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक तंदुरुस्ती ह्या दोन्ही महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि आहार, कारण की बरेच खेळाडू प्रचंड प्रॅक्टिस करतात परंतु आहाराकडे दुर्लक्ष होतं किंवा मानसिक तंदुरुस्तीकडे लक्ष होतं, तर या गोष्टी त्यांनी कराव्या. आणि शिक्षकांना जर तुम्ही म्हणाल तर मी शिक्षकांना हे आवाहन करेल
की आपण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रशिक्षित करत असताना या तिन्ही गोष्टीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे। त्यांना शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तंदुरुस्ती आणि त्यांची शारीरिक तंदुरुस्ती चांगली राहावी या दृष्टिकोनातून त्यांचा आहार याच्यावर सुद्धा जर शिक्षकांनी लक्ष दिलं आणि जास्तीत जास्त स्पर्धांमध्ये त्यांना जर खेळण्यासाठी प्रवृत्त केलं तर मला असं वाटतं खेळाडू तयार होतील। याची तर धन्यवाद प्रबंधभूमीशी बोलल्याबद्दल। त्या शाळेचे मुख्याध्यापक पण आपल्या सोबत आहे। सर, थोडक्यात कसं नियोजन असणार, काय सांगणार? राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आमच्या ज्योती विद्यालय पिंपळगावला या शाळेच्या वतीने दोन गटात एक 14 वर्षाच्या आतले आणि 17 वर्षाच्या आतले अशा दोन गटातल्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। या स्पर्धा आयोजित करण्यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय यांनी आम्हाला जे सहकार्य केलं ते आमच्यासाठी फार मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे। आमच्या शाळेत असणारे सर्व मुलं ग्रामीण भागातले आहेत आणि ग्रामीण भागातल्या मुलांचं क्रीडा कौशल्य, क्रीडा नैपुण्य प्रचंड मोठ्या प्रमाणात असतं, मात्र त्यांना योग्य दिशा न मिळाल्यामुळे ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत नाही। असं असलं तरी नाशिक जिल्ह्यात कविता राऊत, संजीवनी जाधव, मोनिका अत्रे यासारख्या अनेक मुली आपल्याला आता माहीत झालेल्या आहेत आणि अशाच मुलींची प्रेरणा घेऊन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने सहकार्य वेळोवेळी केलं तर आमच्या पंचक्रोशीत असणारे हे जे मुलं आहेत ज्यांच्यामध्ये स्पोर्ट्स स्पिरिट जबरदस्त आहे त्यांचं स्पोर्ट्स स्पिरिट वाढ बघायला गेलं सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो छोटे छोटे बाळ गोपाळ या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतलेला आहे, त्यांना ते नंबरिंग केलेलं आहे आणि ह्या पिंपळगाव बोवल्याहून या ठिकाणाहून ही दौड निघून आणि संस्कृती हॉटेल जवळ ती जाणार आहे आणि त्या ठिकाणाहून रिटर्न होऊन परत या ठिकाणी आपलं बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी होणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश वाघोल, नाशिक।